एचपी अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे की सरकार पडलं म्हणून तो जीआर जो आलेला आहे जीआर बदलेल का, लेखी परीक्षा अगोदर होईल का, याबाबतचे संभ्रम निर्माण झालेले आहेत। बरेच विद्यार्थी मेसेज करतायत, कॉल करून विचारतायत की सर असं होईल का। तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटा दाबा आणि लगेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 2019 जी काही पोलीस भरती झाली त्यावेळेस सरकार होतं बीजेपीचं सरकार होतं। मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामुळे काय होतंय ते पुढे आपण सांगणारच आहोत, डिस्कस करणारच आहोत। बीजेपीचं सरकार होतं, बीजेपीच्या सरकारने लेखी अगोदर घेतली होती, लेखी अगोदर घेतली होती। आणि विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर 2019 भरती आपल्याला 2021-22 त्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाली, तर त्यांना लेखीच अगोदर घ्यावी लागली। लक्षात घ्या, काय लेखीच अगोदर घ्यावी लागली। त्यामुळे 2022 जी काही जी आर आलेली आहे ते, आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या गृहमंत्र्याने एक चांगली काम करून गेलेली आहे की घोषणा केलेली आहे भरती प्रक्रियेची, म्हणजे महासंचालक कार्यालयाला घोषणा केलेली आहे, मंजुरी दिलेली आहे। आणि तुम्ही 2 दिवसापूर्वीच पाहिलं असेल की मंजुरीचं एक परिपत्रक व्हायरल झालेलं, आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पण लेखी परीक्षा आणि ग्राउंडची जी आर टाकलेली आहेत, आणि ते परिपत्रक आपण गृहमंत्र्यांच्या ज्या काही सूचनेनुसार परिपत्रक जारी केलेलं होतं, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो संभ्रम टाळावा आणि विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागावे। ग्राउंड आधीच होणार, कारण जे काही निर्णय घेतलेला आहे तो महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतलेला आहे 2022 भरतीबाबतचा। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तयारी करते वेळेस ग्राउंड आधी होईल, त्यानंतरच लेखी होणार। बीजेपीचं सरकार आलं म्हणून तुमची अगोदर लेखीन त्यानंतर ग्राउंड होईल असा जो काही संभ्रम आहे तो अजिबात नको बाळगायला किंवा विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही जे कन्फ्यूज झाला होतात, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते, कमेंट केल्या होत्या, आणि सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा म्हणून काही विद्यार्थ्यांना कन्व्हिन्ससुद्धा केलं होतं। त्यासाठी स्वतः मी लाईव्ह येऊन तुमच्याशी डिस्कस करतोय की हा फरक असतो। 2019 भरती फडणवीसच्या काळात झाली होती, बरोबर, त्यांना आता फडणवीसच म्हणणं योग्य राहील, कारण विद्यार्थी मित्रांनो अगदी गलिच्छ राजकारण झालेलं आहे। तुम्हाला सुद्धा या गोष्टीतून पडत नसेल की असं गलिच्छ राजकारण आजपर्यंत झालेलं नाही, आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही निर्लज्ज मुख्यमंत्री असणार आहेत पुढे चालून, ते आपल्यासाठी सगळ्यांसाठीच ते मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम करतील, पण मनामध्ये एक ठसा निर्माण करू शकणार नाहीत। मनामध्ये एक त्यांची जागा अशी असणार आहे की फुटणार आहे, जसं की भावाभावाचे भांडणं झाले आणि भाऊ वेगळा झाला आणि भांडणं करायला लागला, असा या राजकारणामध्ये सुद्धा दिसून येत आहे। विद्यार्थी मित्रांनो एकदम गलिच्छ राजकारण झालेले आहे। न्यूज चॅनलला आपल्या लहान मुलांना जर दाखवायचं म्हटलं तर एकमेकाचे बाप काढलेले दाखवतेत, एकमेकाचं काहीतरी शिव्या गाळ केलेले दाखवतेत, काय यांच्याकडून बोध घ्यावा की पहिल्याचे बघावर अटल बिहारी वाजपेयी वाक्य बोललं ते पाळायचे, वाक्य बोललं ते नियोजनात आणायचे। आताचे राजकारणी काय झाले, आज बोलायचं उद्या खोटं ठरवायचं असो। पण विद्यार्थी मित्रांनो बीजेपीच्या काळामध्ये 2019 जे काही भरती प्रक्रियेची जी आर निघाला होता तो 2021 राबवण्यात आला, म्हणजे आपण पाहिलंच असेल 2021 राबवण्यात आला। आणि विद्यार्थी मित्रांनो 2022 जी आर हा आता 2023 भरती होईल किंवा 23 आधी होईल, त्या तोपर्यंत हा 2022 जी आरमध्ये कुठलाही बदल होणार नाही। अभ्यास करा मित्रांनो, लवकरात लवकर भरती होईल, कारण महासंचालक कार्यालयातून 7231 पदाची मंजुरी मिळालेली आहे, त्यामुळे भरती प्रक्रियेत कुठलाही अडसर नाही। महासंचालक कार्यालयाच्या अखत्यार आहे, लवकरच पोलीस वेबसाईटवर सुद्धा दोन्ही तिन्ही जी आर पडतील, आणि लेखी परीक्षा नंतरच होईल, ग्राउंड आधीच होईल, जे की पॅटर्न ठरल्याप्रमाणे। त्यामुळे वर्दीसाठी दर्दी असणारे आणि विद्यार्थी मित्रांनो होतकुर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। येणारे मुख्यमंत्री कोण असतील आणि येणारे गृहमंत्री कोण असतील विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब लाईक शेअर करायचे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये, धन्यवाद।